लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। पिडकोतील उपेंद्रनगर भाजी बाजारात 2 दिवसांपूर्वी एका व्यक्तीनं 4 ते 5 भाजी विक्रेत्यांना 500 रुपयाच्या खोट्या नोटा देत फसवणूक केल्याचा प्रकार समोर असतानाच पुन्हा एकदा मंगळवारी सायंकाळी असाच प्रकार लेखानगर भाजी बाजारात घडलाय। मंगळवारी सायंकाळी लेखानगर भाजी बाजार येथे गंगूबाई साळवे या भाजी विक्रेत्यांना एका व्यक्तीनं 500 रुपयाची खोटी नोट देत भाजी खरेदी केली आणि तिथून पुढे निघून गेला। अशाच पद्धतीनं त्याने 2 ते 3 भाजी विक्रेत्यांना खोटी नोट देत फसवणूक केली। 2 दिवसांपूर्वीच असा प्रकार उपेंद्रनगर भाजी बाजारात घडल्यानंतरही अंबड पोलिसांनी या प्रकाराकडे दुर्लक्ष केल्यानं पुन्हा एकदा लेखानगर भागात खोट्या नोटा आणल्याचा प्रकार घडलेला आहे। यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। भाजीपाला घ्यायला येतो तो 500ची नोट देतो, 20 रुपयाचा भाजीपाला घेतो, 480 रुपये आम्ही त्याला वापस देतो। 8:30 टायमामध्ये येतो, आमगर्दी पाहून येतो दुकानावर। आम्ही म्हणलं दुसरीकडे सुट्ट्या आणायला जातो तर ते म्हणतो थांबा पिशवी ते तसे ठुतून तसा तिकडे निघून जा। गंगूबाई साळवे 50च्या शेंगा घेतल्या, 450 वापस दिले, 500ची नोट दिली, 450 वापस। तर आम्ही सीसीटीव्हीचा शोध घेत आहोत असं एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं। शहरात 500च्या बनावट नोटा येत असल्याचं यावरून सिद्ध होत आहे। गणेश भांबरे, नाशिक न्यूज, सिडको।